पंचगंगा नदीचं प्रदूषण टाळण्यासाठी आय आय टी मुंबईच्या वतीनं आराखडा तयार करण्यात येणार आहे ग्रामपंचायतीकडूनच त्यासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार असून यामुळं आता पंचगंगेचं प्रदूषण रोखण्याच्या कामाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे पंचगंगा नदीकाठच्या गावांमुळे पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यात येते मात्र पुन्हा येरे माझ्या मागल्याप्रमाणे परिस्थिती राहते पंचगंगेचं प्रदूषण टाळण्यासाठी आय आय टी मुंबईच्या वतीनं आराखडा तयार करण्यात येणार आहे ग्रामपंचायतींकडून त्यासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार असून यापूर्वी प्रदूषणाला महापालिका साखर कारखाने नगरपालिका नदीकाठच्या वसाहतीमधील उद्योग यांना जबाबदार धरून कारवाई केली जायची मात्र नदीकाठच्या गावांमुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष व्हायचं यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली यामध्ये पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांमध्ये जिल्हा परिषदेचाही समावेश आहे त्यामुळे जिल्हा परिषदेवर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती त्यानंतर नदीकाठच्या गावांमुळे होणाऱ्या नदी, नदी प्रदूषणाबाबत जिल्हा परिषद प्रशासन अधिक दक्ष झालं न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषदेनं पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी नियोजन सुरू कल पहिल्या टप्प्यात नदीकाठच्या गावांचं सर्वेक्षण करून प्रदूषणाला जबाबदार असणारी गावं निश्चित करण्यात आली नदीकाठची एकशे एकाहत्तर गावं असली तरी एकोणनव्वद गावांचं पाणी नदीत मिसळत असल्याचं आढळून आलं हे पाणी रोखण्यासाठी जिल्हा परिषदेनं तात्पुरत्या उपाययोजना आखल्या मात्र कायमस्वरूपी उपाययोजना आखण्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेत पंचगंगा नदीकाठावरील एकोणनव्वद गावांसाठी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी प्राथमिक सर्वेक्षण आणि नवीन तंत्रज्ञानावर आराखडा तयार करण्याचं काम मुंबई आय आय टी संस्थेला देण्यात आहे गावामध्ये कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी डीपीआर तयार करणं आणि त्यानुसार सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी ग्रामपंचायतींचा सहभाग आवश्यक आहे त्यासाठी एक टक्का रक्कम ग्रामपंचायतींनी पंचगंगा प्रदूषण रोखण्याच्या कामासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना देण्यात आल्यात